सतत गोर गरिबांच्या मदतीला धावून येणारे तसेच सामाजिक कार्यात आपला ठसा उमटवणारे सामाजिक कार्यकर्ते संजयजी कोठारे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला। 10 जण जे काम करू शकत नाहीत असे काम सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारे हे करत असतात हे जामखेडकरांसाठी अभिमानाची आणि भूचनावह बाब असल्याचे गोरोदगार पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांनी काढले। जैन कॉन्फरन्स चतुर्थ झोन आणि श्री समर्थ हॉस्पिटल जामखेड यांच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारे यांचा वाढदिवस विविध मान्यवरांच्या हस्ते तसेच विविध संघटनांच्या माध्यमातून साजरा करण्यात आला। यावेळी पोळ बोलत होते। कोठारे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर युवराज खराडे, खटोड प्रतिष्ठान सुशील खटोड, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे अध्यक्ष पांडुराजे भोसले, डॉक्टर भास्कर जाधव, वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर संजय वाघ, डॉक्टर भरत दारकुंडे, कॅप्टन लक्ष्मण भोरे, प्रवीण छाजड, MGS कंपनीचे सचिन गाडे, प्रफुल्ल सोळंकी, अमोल तातेड, गणेश बळगट, संजय गांधी, पत्रकार मिठूलाल नवलाका, संतराम सूळ, अविनाश बोधले, पप्पूभाई सय्यद, गणेश देवकाते, ॲडव्होकेट हर्षल डोके, सुनील जगताप, श्रावक संघाच्या अध्यक्ष कांतीलाल कोठारी, राहुल बेदमुत्ता, तुषार बेदमुत, विनोद नवले, संजय बोरा, अभय बोरा, विनोद बोरा, संजय गुंदेचा, विनोद बेदमुत्ता, प्रशांत बोरा, सुनील चोरडिया, संदीप भंडारी, मनोज भंडारी, सुभाष बापना, बबन शेट अंबड बीड, अनिल फिरोदिया, सचिन देशमुख, महेश कुमटकर, गोविंद जायबाय, पहलवान हर्षद शिंदे, आनंद नहार, मयूर अंदुरे, मनोज कुलते, उमेश भोगे, निलेश तवटे, विजय आष्टेकर, राहुल उगले, धनंजय कार्ले, दीपक भोरे, सतीश बोरा, अमित गंभीर, धनराज पवार, प्रदीप राऊत, संतोष गर्जे, योगेश भंडारी, महेश कटारिया, सुनील पितळे, प्रमोद गांधी, खटोड प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुशील खटोड, श्रावक संघाचे अध्यक्ष कांतीलाल कोठारे, गहिनीनाथ लोखंडे, महाराज सचिन देशमुख, प्रफुल्ल सोळंकी आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी सर्व मान्यवरांनी कोठारी यांचा कार्याचा गौरव केला। माझ्या वाढदिवसानिमित्त जैन कॉन्फरन्स चतुर्थ झोन आणि श्री स्वामी समर्थ हॉस्पिटल जामखेड यांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही बरेच कार्यक्रम घेतले आहेत। आज साकेश्वर गौशाळा शिवप्रतिष्ठान यांच्या गौशाळेमध्ये आम्ही गायींना चारा टाकलेला आहे आणि नेहमी आम्ही इथं पोहोच करणार ह्याच्या अगोदर पण दिलेलं आहे। आम्ही आमच्या प्रत्येकाच्या वाढदिवसाला इथं चारा देणार अशी मी ग्वाही देतो। एक समाजाचं काम करत असताना जो समाजासाठी जडतो त्यासाठी समाजही त्याच पद्धतीने त्यांना आशीर्वाद देत असतो। हीच आशीर्वादाची पावती घेऊन माननीय संजय कोठारे एक जोमाने भविष्यातही असंच काम करतील आणि समाजाची सेवा करत राहतील हीच त्यांना या वाढदिवसानिमित्त खरी ईश्वरचरणी प्रार्थना करतो। आपल्या आयुष्यातला एक क्षण कमी झाला अनेक वाढदिवस साजरे करतात, अनेक जण मोठमोठे केक आणतात, कापतात, हॉटेलवरती पार्टी होतात, त्या वाढदिवसाला काय अर्थ नाही। ज्या दिवशी आपला वाढदिवस आहे त्या अर्थाने आपण विचार केला पाहिजे की आपण मागच्या जी काय आयुष्य आपण घातलं ती कुणासाठी घातले, वैयक्तिक स्वतःच्या संसाराच्या सुखासाठी। आज जर आपण बघितलं संजू काकांनी नेहमी स्वतःचं सुख बाजूला ठेवून कायम समाजाच्या सुखासाठी त्यांनी अहोरात्र कष्ट करतात आणि करणार आहेत, त्यांच्यासाठी श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थानचे दहाकरी त्यांच्या पाठीशी कायम उभा आहे। असो बऱ्याच वेळा मी जवळून पाहिलं की एखाद्या शेवटी नाशिवंत देहा सगळं जाणारं सगळं वडील बिलकुल हात लावता येत नसले तरी त्यांनी तो पुढाकार घेऊन त्या बॉडीची किंवा त्याची विटंबना न होऊ देता त्या कार्यास त्या सिद्धीस नेतात ही त्यांची वेगळीच ख्याती आहे असं तालुक्याने जिल्हा पाहत आहे। अशा या थोर माणसाला मी आमच्या मल्लविद्या संस्कार कुस्ती फाउंडेशनच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो। त्यांचं आयुष्य सुखाचं, समृद्धीचं, भरभराटीचं आणि समाजासाठी निश्चित सेवेचं जावं। त्यावेळी सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असणारे जामखेडमधले कोण लोक आहेत अशा पद्धतीची चर्चा ज्यावेळी चालू व्हायची त्यावेळी पहिल्या क्रमांकावर नाव यायचं संजय काकांचं। प्रत्येक क्षेत्रातल्या लोकाला त्याच्याबद्दल काही चांगले बोलणारे लोक असतात आणि काही टीकाकारी असतात, पण मी एकमेव असा व्यक्ती बघत आहे की कधी त्यांच्याबद्दल कोणी वाईट बोललेलं मला दिसलं, सगळे त्यांच्याबद्दल नेहमी चांगलं बोलतात, पॉझिटिव्ह बोलतात आणि त्यांचं कामही त्या पद्धतीचंच आहे। आता माझ्यापेक्षा मी तर नवीन आहे, माझ्यापेक्षा तुम्हाला त्यांचं काम खूप चांगल्या पद्धतीने परिचित आहे, तुम्ही स्वतः बघितलेलं आहे। याचं एवढं सगळं बघितल्यानंतर मला असं वाटतं की बाबा हे सगळं एका व्यक्तीचं काम आहे की 10-15 व्यक्तींनी मिळून केलेलं काम आहे, कारण मागचे जवळपास 35 ते 36 वर्ष अहोरात्र ते सामाजिक सेवा करत आहेत आणि अशा पद्धतीचे काही काम आहे की तिकडं बघायला पण लोक नाक मुरडतात। म्हणजे कोरोनाच्या परिस्थितीमध्ये आम्ही ज्यावेळी प्रशासनामध्ये काम करत होतो त्यावेळी एखाद्या गावातले बाहेर गेलेले मजूर तिकडचा उद्योग व्यवसाय कामं बंद झाल्यामुळे परत गावात परतायला लागले तर त्यांच्यामुळे आपल्या गावामध्ये कोरोना पसरेल, आपल्याच नातेवाईकांना, आपल्याच भाऊबंधांना, आपल्याच गावकऱ्यांना गावात घेण्यासाठी सुद्धा लोकांनी विरोध केलेला आहे। विचार करणार की आता काय आपलं काय राहिलं, पण अशी परिस्थिती असून सुद्धा संजू शेठ आज त्याच जोडणी दिन त्याच जोमानं रात्री 2-3 वाजता उठतात
आणि लगेच ॲम्ब्युलन्स घेऊन जातात, पेशंट आणतात, त्या पेशंटकडून कसलाही रुपयाचा चार्ज कधी घेतला गेलेला नाही, स्वतः डिझेल टाकतात, स्वतःचीच गाडी आहे. असंच करणारा माणूस हा रामगडमध्ये एकच आहे आणि ह्यांच्याकडेच अशी दैवी शक्ती आहे की त्यांनी आजपर्यंत कधीच एक रुपयाचं भाडं कधी घेतलं नाही. आणि कितीतरी रुग्णांना जर बेवारस असतील त्यांना सोडायची पाळी आली बा, आमच्या खर्ड्यात जाऊन सोडायचे, नांदूरला सोडायचं, तरी स्वतःच्या स्वखर्चानं डिझेल टाकून सोडतात. कधी त्याचं कधीच विचारलं नाही की तू किती पैसे का किंवा काय द्यायचे का काय. लोक म्हणले व सोयीशेट राहिलं तरी पैसे नको, मला असंच सोडायचं आहे, माझं सामाजिक कार्यच आहे, असं हे त्यांचं कार्य मी स्वतः जवळून बघितलेलं आहे. प्रतिनिधी किरण रेडे, विश्वदर्शन न्यूज, जामखेड.